होता हा सुरेल गीत रचनातून उलगत जाणारा दागिन्यांची कहाणी सांगणारा कार्यक्रम दिनांक 10 एप्रिल रोजी तारका फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर रेवा नातू यांचे मंत्रमुग्ध करणारे शास्त्रीय गायन संपन्न होईल अशी माहिती तारका फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष कांटे यांनी दिली आहे. मुद्दाम त्याच्यासाठी लिहिलेले आहेत त्या आम्ही सादर करणार आहोत आणि माझ्याबरोबर माझ्या 4 विद्यार्थिनी त्याच्यामध्ये कोरस गाणार आहेत. क्रांती साठे, सानिका सोहन, आरती मांडके आणि स्नेहल नाईक आणि उत्तम निवेदन दोघी जणी करणार आहेत, मृणाल धोंगडे आणि मंजुषा उकेडेवर. पण ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण दागिने या विषयावर संशोधन करून त्याचे विविध पैलू मांडले आहेत आणि निवेदन हे नेहमीसारखं त्या गाण्याबद्दल थोडंसं आणि मग गाणं ह्या पद्धतीचं नसून गप्पांमधून हा विषय मांडला जाणार आहे की कुठले कुठले वेगळे पैलू अलंकारांशी संबंधित आहेत. म्हणजे आर्थिक पैलू आहे, सामाजिक पैलू आहे. अलंकार हा एक मोलाचा वारसा आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवला जातो. त्यासाठी त्याचं सांस्कृतिक महत्त्वही खूप आहे. तर ह्या सगळ्या विषयांचा आपण विचार करत नाही. दागिने म्हटल्यावर नटणं एवढं एकच आपल्या डोक्यात येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी दागिन्यांशी संबंधित असतात. त्या सगळ्यांचा एक सखोल अभ्यास करून तो निवेदनातून गप्पांच्या रूपात आम्ही मांडणार आहोत आणि त्यासाठी खास लिहिलेल्या रचना आहेत त्या सादर केल्या जातील त्या कार्यक्रमामध्ये.